नवी मुंबईच्या डीवाय पाटील इमारतीला बुधवारी भीषण आग लागली आहे. ही आग मोठ्या प्रमाणात लागली असली तरी आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे थर्माकोलला आग लागली आणि त्याचा भडका उडाला. पण याच वेळेस अग्निशमन दलाला प्राचारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे. तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणीही इमारतीत अडकलं आहे का याचा शोध अग्निशमन दलाकडून सुरू आहे. हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती आहे, त्यामुळे आगीची तीव्रता जास्त होती आणि परिसरात धूर पसरला. आग विझली असली तरी अद्याप परिसरात धुराचे लोट आहेत. तर कोणी इमारतीमध्ये आहे का, तसेच आग नेमकी कशी लागली याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.